महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी एसटी गाड्या आज अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत त्यानिमित्त परिवहन महामंडळाच्या ताफ्यात शिवाई या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस सेवेचं उद्घाटन झालं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब विधान परिषदि उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि इतर मान्यवर उपस्थित होते एक जून एकोणीश अठ्ठेचाळीसला पुणे अहमदनगर पुणे मार्गावर राज्य परिवहन मंडळाची पहिली बस धावली होती त्या प्रित्यर्थ आज पुणे अहमदनगर गाडी सोडण्यात आली एसटी सेवा ही राज्याचं वैभव असून राज्याची प्रगती आणि वाटचाल यातील अविभाज्य घटक आहे एसटीनं आपला जनसेवेचा जनसिवसा यापुढेही असाच सुरू ठेवावा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले बदलत्या काळाप्रमाणे तंत्रज्ञानात बदल होत आहेत यापुढे एसटी सेवा पूर्ण प्रदूषण विरहित करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असं म्हणाले राज्य परिवहन महामंडळानं आपल्या बस सेवेत कालानुरूप बदल केले असून महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले गुणवत्ता वाढीसाठी नवीन बदल करून प्रवाशांना सुरक्षित प्रवास हेच टीचं ध्येय आहे याच उद्दिष्टावर आधारित प्रदूषणविरहित आवाज विरहित शिवाय बस आह असंही एकदा चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक गाडी जास्तीत जास्त अडीचशे किलोमीटरपर्यंत जाऊ शकते शिवाई बसमध्ये त्रेचाळीस प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था असून प्रवासी सीट हे पुशबॅक प्रकारचं देण्यात आलं आहे मोबाईल चार्जिंगसाठी प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र बी पोर्ट आहे प्रवासी घोषणा यंत्रणा आपत्कालीन यंत्रणा सीसीटीव्ही यंत्रणा तसंच प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अँड्रॉइड व्ही बसवण्यात आला आहे